नमस्कार सगळ्यांना, नमस्कार भावा बहिणींना. चला भावा बहिणी, आज लवकरच 4 उठलो होतो बरं का. काय उजेडा लागले बाळा, ते पाणीवरती काय दिसते का. तर मी म्हणजे आता कसं आहे, लय आता आपले पिलूला मला वाटतं आज शाळेत जायचं, मला वाटतं हॉस्टेलला. आता मला बी काय माहिती नाही आता, त्याच्यामुळं मी काही म्हणजे पिलूला विचारायला काही नाही, पण आता थोडंच आपलं तर ऐकायला लागेल आईकडं अलीकडे. आता सगळं मम्मीचंच ऐकणार तर ऐकू द्या. तर मी बी आज भावानं बघून लवकर उठलं, जाऊ द्या आता म्हणलं हाय राग बायकोचं आता असू द्या मरू द्या. मग आज लवकर उठून सगळे घर गाडून जोडून पाणी पिणी भरलं, हीटर लावला गरम पाणी. आता शिवण्याला शाळेत जायचं आहे, चटपिलू उठल्यानंतर तिला आंघोळ झाली आणि ती बी वर्किंग, तिला जायचं असलं तर. आणि आज म्हणजे म्हणलं कसं आहे, डब्यांची त्यांची सोय करून द्यावा. तर ते आपला आत्याचा मुलगा आहे, ते जाईन डबा द्यायला. आता पोरगी उठायची कवा शाळेचं, ती जावरायचं का स्वयंपाक करायची का काय करायची, त्याच्यामुळे म्हणलं चला दहा दिवस आली वारी. म्हणल्यानंतर निदान डबा तरी मग आता त्या पोरीला वरण भात, परत काय डब्याला चपात्या किंवा भाकरी किंवा कालवण पुढं काय अंक तंक. आता मला तर काही वरण जमत नाही बरं का, पण पिलूलाच मी उठवी आणि वरण त्याच्याकडून करून घेईन. आणि मग आज भावानं बनवून चाललो आता मी कामाला, जाऊ द्या मरू द्या. आता काल तुम्ही तर बघितलं, आता रागाने थांबली ती तिथं पोरीपाशी. मी बी नाही विचार केला, आलो निघून. म्हणलं काय म्हणलं, लय पुढं पुढं नाही करायचं बाई पूजे म्हणलं. आलो निघून मग घरी मी, काय हो म्हणलं, काय आपले भाऊ बहिणी आता बोलत्यात, बोलू द्या म्हणलं. दिसती दाजीची सध्याच्याला चूक, पण आज नाही उद्या कोण खरं कोण खोटं ही तर सगळ्यांना दिसन आपल्या भाऊ बहिणीला, त्याच्यामुळं मी टेन्शन घ्यायचं सोडून दिलेलं आहे. तर भावानं बहिणी काय आता मला शेफानी करायचं आहे आता. आणि काय आंघोळ करून कपडे घालून आता निसता बसलोय मी आता नेमकं, उजेड का आलं ही काही उजेडलंच म्हणायचं काय बाहेर दाखवतो तुम्हाला. काय दिसतं की इकडून बाळात पाणी भरती गेली बाळात, ते काय हाडा घेऊन चालली. समोरच्या कॅमेऱ्यानं दाखवतो मग दिसन काय हांडा धुवून भरल्यात गेली पाणी येऊन तिकडं उजेडलं आता शिक. कोंबडं कोकत येत करणार आहे. तिला लय राग आहे, तर करू द्या तिच्या पद्धतीने. तिला तिकडे पोरगी शाळे सोड, नाही तर तिकडे दवाखान्यात थांब. मी काय सध्याच्या विचार करणार नाही कुठं, काय नाही काय नाही काय. मला कामाला बी जायचंय, मला बी डब्याला डबा काढू लागेल ना, मला बी कामाला जायचं म्हणजे. सगळं आता वर कोण आपलं आपल्या जिने होईन तेवढं करायचं भाऊ, म्हणजे आता नाही डोकं लागवायचं. डोकं जे असत लढवलं दाजीनी, पण ते काय उपयोगीच नाही झालं.
una chili. Ai mă rai, tu mă rai, mânga ta. Mă sara asta până în chiră, mi? Ca ai n-ai o băgrava asta. Să iau găsi în cărbă. Cări pata, cutmir, în ce o găsim. Pe apăr oară ca e o rândbat, de ta inimă, da? Și eu găsit calul, mă. Gaură mai zbăr ca ea, și eu bă. Până ta ca e mândă, bără de uzală, și eu găsim în aici. Dar și e de șiră să gără cară la pe zbăr ca. Ra trebuie mi dava de era zana la dobar ca pur giros mai raga mai giros hai ti zaman na na mi sugur curte tucu mi bi ca iman itnai tucu nu gata monum cur bau ca vas galtia tucu de Mala atenție, nu zale, vor ca bă, nu, este. Mă sangă rane, dar e că te rane, dar sangă prăiți în chela, vor ca bă, nu. Când n-ai ca e un pic zahă. Ai cot mărca acum înghit, ne? Că de pat ta cot înghit. Dar de ce ați fi un înghit-o? Ca e?
E sira cara, zic, nu e ce. Du-mi ghetă, ți-am zis. Va atta ghidu, e ca sa la, salu, salu, mă zic. Ata mi le acra sa de carna ar bava, nu bine. Lecra aplită. Siang dar bawa gitu lah. Itu sih. Ya siap ya, sakal-sakal bawa nak bunuh. कामाला जायचं उरकलं पाहिजे ना डबाकलं पासून रेडी झालं पाहिजे परत 9 वाजताच येते सगळी चला चला उरकला का उरकला का नुसती गडबड करतात माझं Ai, gine nu zage unai la un, nu mă zai. Ban mai zage unai. S-ar fi luat chiar gân. Dar ia bai cu ne două cât bădir cu rușa de fapt. Acără țară o imân chini mai. काय सध्याच्याला आहे ना मी सगळ्यांचं ऐकून घेण्याची सहनशीलता अंगात ठेवली सध्याच्याला मी कोणचं नवरा करतो घरातलं सारा सांगा बरं तुम्ही आता तुमच्या मनात म्हणजे काय अडचण आली पुढं काय आली कोणचा नवरा करू तुम्ही घरातलं करतो सारा मग काय असं ते घरात असत आता मी एवढा स्वयंपाक पाणी सगळ्या गोष्टी करतो घरातलं सगळी कामं करतो मी जर आतापर्यंत नसतं दाखिलो काय कळलं असतं तुम्हाला तुमची बी पाहिल्या म्हणायची ताकद नव्हती मला नुसतं काय मला गेलेलं नुसतं मेटा दाखवलं असतं तुम्हाला हो नाही ना
आपण कसं आहे सत्य माणूस आहे पहिल्यापासूनच आपलं म्हणजे कसं आहे सत्यनी जे असं काय ते मग तिथं त्रास जरी झाला तरी चालेल पण आपलं जे सत्य आहे ती दाखवण्याचा प्रयत्न केला ना पहिल्यापासूनच मग काय आता दाजीला काय कोणी नीट बोलतंय का काय होतंय का काय आहे का काय त्यात कोण बोललंय मला नीट आता आतापर्यंत मग प्रयत्न केला माझ्या पद्धतीने सांगायचा चांगले चांगले भाऊ बहीण तुटले दाजीला तर तुटू द्या मी नाही त्याचा विचार केला कारण चालण्याहून बोलण्याहूनच माणसाचा लगेच रंगरूप कळत कालवणी काय एका साईडला टाकतो लगेच पटकून काय आज आजचे दिवस मला तर डॉक्टर म्हणलाय हा बरोबर संध्याकाळ दिवस सोडून पण नक्की नाही हा बरोबर बरं वाटतंय पण तिचं काय गळीत दुखणं वाढतंय गळीत चांगली आणि गळीत अशी गळीत तशी तिच्यामुळे आमची बी झाली अक्कल बंद शेंगदाणा ते लसूण बारीक करू तर गॅस बंद केला चला मग भावानं बोललं कसं आता उरकी तो पटापटा जायचं कामाला मला चला मग बाय बाय सगळ्यांना भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये नक्कीच जायचा व्हिडिओ येईल कारण सध्या ज्याला काय झालेलं आहे सगळ्याच भावा बहिणींचं लक्ष म्हणजे दाजीकडेच लागलेलं आहे तर असा सगळ्यांचा सपोर्ट राहू द्या आणि भावानं बहिणीनं पहिलं म्हणजे कमेंट टाका आणि सगळ्यांनी दाजीला जेवढं होईल तेवढं लाईक करा दाजीला लाईक आणि कमेंट तर अवशिष्ट टाका मला म्हणजे कसं आहे भावानं बहिणीनं इतकं प्रेम सगळ्यांचं बघून सध्याच्याला खरंच म्हणजे मला लई भारी वाटतंय तर चला मग भावानं बहिणीनं बाय बाय सगळ्यांना.